दादा ये झालं सिद्धेश्वराचं दर्शन, पण मग आज एवढा अवधी कसा लागला? काही वितुष्ट तर? असं काहीही झालं नाही, मात्र एका सवंगड्याशी भेट झाली। सवंगडी? कोण रे? मोत्या। मोत्या? ह्या आधी आळंदी त्याचं नाव ऐकल्याचं स्मरत नाहीये। कारण माझीही त्याच्याशी नव्यानेच ओळख झाली आणि तो आता सवंगडी झालाय। चल सारे काही सांगतो तुला। हो चल, तुला जेवायला वाढते। कसं झालं आणि कोणी केलं? मला काहीच उमगत नाहीये दादा। अरे मी इथेच होते, तुझी वाट बघत होते बाहेर, आणि मला काहीच उमगत नाहीये रे। परंतु मला उमगतंय। ही सारी त्या मोत्याचीच किमया आहे। काका, मला मोत्याबद्दल तुमच्याशी बोलायचंय। तो कुठे राहतो? आळंदीत तो केव्हा आला? आणि त्याचे आई वडील कोण आहेत? आई वडील? नाही बाळा, त्याला आई वडीलच नाहीत। म्हणजे? नीट आठवत नाही। हा, त्याचा एक नातेवाईक त्याला इथं सोडायला आला होता। कशासाठी माहितीये? कशासाठी? इंद्रायणीत बुडून मारण्यासाठी। काय? होय, त्यावेळी त्याच्या आई वडिलाचं नुकतंच निधन झालं होत आणि ह्या लेकराचं लोडणं कुणालाच नको होत। पण मग तो वाचला कसा? ह्या गावकऱ्यांनीच वाचवलं आणि आपल्या ग्रामातच आश्रय दिला त्याला। परंतु त्याचे इतर कोणी आप्त? नाही तस, त्याला भेटायला कुणीच आलं नाही। हा, पण बुडवा आला होता ना, त्याची बत्तीशी मात्र खरी ठरली बघ ज्ञाना। म्हणजे? अरे तो म्हणला होता याला वाचू नका, नाहीतर हा तुमचं जगणं अवघड करील। ए कार्ट्या, पुण्यांदा आला वाईट चोरी करायला? आज तुला सोडतच नाही बघ मी। ताप नुसता, ताप झालाय, ताप नुसता माझा। थांब घर मेल्या बुडद्या, थांब। ए पोरा, अरे तू हो बाजूला, त्याची नको कट घेऊ। नाही आजी, आशाने केवळ त्याच्या देहावरच नाही तर मनावर देखील वार होतील। हो देत। आणि मग या वारांचे घाव त्याला आयुष्यभर वागवावे लागतील, कारण लहानपणीचे अनुभव अवघ्या आयुष्याला आकार देतात। ए पोरा, टोरासनी कसं वागवायचं हे तू नको शिकू मला। उभा जन्म गेलाय माझा त्यांना सांभाळण्यात, आणि अशा पोरांना वठणीवर आणायचं ना तर त्यांना छडीचे चार रट्टे द्यावेच लागतात। आजी, आशाने त्याच्या मनी अविश्वासाचं विष वाढेल। आपल्याशी जे वाईट वागतात त्यांच्याशीही आपण वाईटच वागायला हवं, असा वैरभाव त्याच्या मनी निर्माण होईल आणि आजूबाजूची मुलं देखील तेच पाहतील आणि त्याचंच अनुकरण करतील। मुलं जितकं उपदेशातून शिकत नाहीत तितकं अनुकरणातून शिकतात। आज हा मोत्या चुकतोय, परंतु याच्यावर आपण विश्वास दाखवला नाही तर उद्या अवघी पिढी अशीच होईल आणि मग आळंदीचं भवितव्य हे तमोमय असेल। आपण याच्यावर विश्वास दाखवायलाच हवा।
अरे ये मुत्या ये त्या चिकड भोग आता कर्माची फळ आत्या तू थांब ज्ञाना अरे त्या लेकरावर एवढी दयामाया नग दाखवूस तू किती भी चांगला वागलास ना त्याच्याशी तरी भी त्यो आणि ते सतत बाहेर येण्याची वाट शोधते त्याला अमृत मिळवून देणं हे आपल्या हाती आहे अमृत हो अमृत मायेचं आणि विश्वासाच विश्वास उद्या त्याला बघते चांगली त्याच्याकडे मी पोरा ये पोरा मला एक सहाय्य करशील का हो आपण मी इथल्या जवळच्या रवळातला एक गुरु आहे माझं ग्राम जोशींकडे एक काम होतं या आधी मी या ग्रामात आलो होतो पण मला वाट चुकल्यासारखं वाटतंय तुम्ही सांगाल का मला ग्राम जोशींचा वाडा कुठे आहे इथून सरळ गेलात की काही अंतरावर ग्राम जोशींचा वाडा आहे धन्यवाद येतो नाही रे तुमची सुटका झाली ग्राम जोशींनी तुमच्यावर दया केली का दया हा शब्द तरी ठाव आहे का त्यांना अहो अहो माझा शिक्षेचा तास संपला म्हणून सोडलंय त्यांनी मला चला येतो स्वामी 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 अरे चंडोल काय झालं एवढं आकांत करायला काही नाही एक सांगायचं होतं बोल त्या रामाच्या शिक्षेचा कालावधी आज समाप्त झाला कोण रामा अहो तो नाही का ज्याने आपल्या वृक्ष वाटिकेतलं फूल तोडण्याचं महापाप केलं होतं तो फार जीव जायची पाळी आली होती बघा त्याच्यावर वेदनेने विवळत होता रक्तस्त्रावी फार झाला होता अखेर आज मी त्याला मुक्त केलं उत्तम आता त्याला माझा एक निरोप दे त्याला सांग की पुन्हा जर आमच्या वृक्ष वाटिकेतून फुलं तोडलीस तर तुझा हात मुळापासून तोडला जाईल हे बजावूनच सांगितलं मी त्याला उत्तम नमस्कार जोशी बुवा हा देऊ का कोण अहो शास्त्री हा कृष्णा शेजारच्या ग्रामातल्या रावळाचा गुरव कळलं यात तुम्ही रावळातल्या उत्पन्नाचा वाटा द्यायला आलो होतो उत्पन्नाचा वाटा आहे की भिक्षा आहे आमच्यासाठी इतका अल्प वाटा आमच्यासाठी क्षमा करा जोशी बुवा आमचे ग्राम इन मिन 30 माणसांचे त्यातही काही माणसांना एक वेळेचे अन्न सुद्धा मिळत नाही ते मिळावं यासाठीच रावळात येतात ना पण दक्षिणा मात्र देत नाही
असंच ना? होय जोशी बुवा. मग अशा दरिद्री माणसांना रावळात प्रवेशच का देता तुम्ही? क्षमा करा जोशी बुवा, पण ज्यांचे सुख शांती ते सर्व काही हिरावून घेतले त्यांचा देव तरी राहू द्या. तो मी कसा हिरावून घेऊ? नका घेऊ. मग तो देव आम्हाला तुमच्यापासून हिरावून घ्यावा लागेल. म्हणजे रावळातून जर आम्हाला इतकं तुरळक उत्पन्न मिळत असेल तर त्या रावळाची द्वार बंद करण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही. कळलं? धर्मस्य रक्षणार्थ कृतम. तुम्ही होतात म्हणून मी घरी पोहोचू शकलो. बघा, एकट्यानं चालायचं बळच नव्हतं माझ्यात. यापुढे तुम्हाला एकटं चालावं लागणार नाही, मी असेन तुमच्या सवी. काय झालं? माणसाचा ठाई असलेला जनावर पाहिलं काही दिवसांपूर्वी. अशा वेळी मायेचा शिडकावा डोळ्यात पाणी आणतोच. एक विनंती करू. काय? तुम्ही आजवर जे सोसलंय ते अमानुष आहे हे मान्य, परंतु त्याच्यामुळे माणुसकीवरचा, माणूस धर्मावरचा विश्वास गमावू नका. कारण तम आहे म्हणून तेज आहे, रात्र आहे म्हणून दिवसही सुंदर आहे. सारं काही व्यवस्थित होईल. ही तीच फुलं आहेत ना जी मॅज राम जोशींच्या रुच्छ वाटिकेतून घेतली होती. तुमची संमती असेल तर ही फुलं मी घेऊ शकतो. अहो पार, ती पोमोजून गेली. ती घेऊन तुम्ही करणार तरी काय? एक लक्षात ठेवा, या जगात विनामूल्य काहीही मिळत नाही, भगवंताची कृपा देखील नाही. तुमच्या ग्रामातील दरिद्री लोकांना सांगा, भगवंताचे दर्शन घ्यायचे असेल तर दक्षिणा ही द्यावीच लागेल, अन्यथा त्याच रावळा बाहेर उभं राहून कटोरा घेऊन भीक मागावी लागेल. कळलं? निघा. आज सिद्धेश्वराने आमच्या संयमाची परीक्षाच पाहिजे ठरवली. जणू एका मागून एक मोढांची मुखे पाहावी लागते आम्हास. बोल, तू का आलायस इथे? एक विनंती करायची होती. कसली? रामादादांना आपण शासन केलं, त्यांना पुष्कळ वेदनाही झाल्या आणि रक्तपात देखील झाला. प्रायश्चित्त त्याने केलेल्या कुकर्माबद्दल. आमच्या वृक्षवाटिकेतील फुले घेतली त्याने. खरे, त्यांनी आपल्या वृक्षवाटिकेतील फुलं घेतली आणि आपण त्यांच्या देहातील रक्त. आपण त्यांचं रक्त परत करा
आणि मी आपल्या वृक्षवाटिकेतील फुले परत करेन. आमच्याशी देवाणघेवाणीच्या गोष्टी करणारा तू आहेस तरी कोण? हितचिंतक, केवळ एक हितचिंतक. म्हणूनच आपल्या वृक्षवाटिकेतील फुले आपल्याला परत करायला आलोय. आता ही कोमेजलेली फुलं आमच्या काय कामाची? अजूनही टवटवीत आहेत फुलं. घ्या आणि रामादादांचं रक्त परत करा. ही फुलं तू स्वामींना देशील पण झाडांना कशी देशील? देईन. आपण रामादादांचं रक्त परत करा. मी ही फुलं त्या वृक्षाला परत करेन. बस आमच्याशी वाकयुद्ध करतोस, आमच्याशी देवाणघेवाण करतोस. स्वामी धरा या नतद्रष्टानं भर चौकात माझा फेटा उधळून लावला आहे ना. धरा त्याला. तू आगाऊ तिथेच थांब, आता बघतो तुझ्याकडे. तू मला चकवा देऊ नकोस. अरे दादा, अरे हा काय सावळा गोंधळ आहे? आणि हा नतद्रष्ट मुलगा इथे वाढत कसं काय आला? थांब थांब पाहते. अरे थांब म्हटलं ना एकदा. ऐक देवा, आता मी तुला सोडणार नाही, थांब तिथेच. अरे ए आई ग, अरे हा कोणाचा पोरगा आहे? आई 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 ग. देवा आधार घेण्यापेक्षा एक वेळ मी मरण पत्करेन, पण तुझा आधार नाही. ज्येष्ठांनी लहानांचा आधार घेण्यात कोणताही कमीपणा नसतो आणि आपण माझ्यापेक्षा वयाने आणि मानाने ज्येष्ठ आहात. एकच विनंती करतो, रामादादांच्या रक्ताचं ऋण आपल्या डोईवर आहे. यापुढे असं कोणतंही ऋण घेऊ नका जे फेडता येणार नाही. येतो.